त्र्यंबकेश्वर शहरात प्रथमच चुलीवरची मिसळ. मिसळ सोबत मिळणार वनस्पती तुपातील जिलेबी, मठ्ठा, सलाड, चटणी, पाणी बॉटल, अगदी वाजवी दरात. येथे पंजाबी डिशेसही मिळतात. महत्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वर शहरात मोफत घरपूच सेवा. शिवाय ऑर्डरप्रमाणे गावठी तुपाती, वनस्पती तुपाती, जिलेबीही बनवून मिळणार. आणि हे सगळे घेऊन आले आहेत हॉटेल व्यवसायातील नामांकित असलेले हिंमत पोरशी. ठिकाण हॉटेल फॉर्म गुरुदेव श्री महादेवी रोडवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याजवळ सिटी लिंकच्या बस स्थानकावर. संपर्क क्रमांक 94224384. तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आणि चुलीवरच्या मिसळचा आनंद घ्या. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या विश्वस्तांची नियुक्ती. एकूण 13 जणांचे विश्वस्त मंडळ. त्र्यंबकेश्वर शहरातील संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या एकूण 13 विश्वस्तांची यादी नाशिक विभाग धर्मदाय उपआयुक्त श्रीमती के आर सुपाते जाधव यांनी शुक्रवारी जाहीर केली. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या विश्वस्तांची निवड अखेर पार पडली असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले विश्वस्तांचा प्रश्न मार्गी लागून मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धर्मदाय उपआयुक्त श्रीमती के आर सुपाते यांनी विश्वस्त मंडळाची शुक्रवारी यादी जाहीर केली. यामध्ये नारायण ज्ञानदेव मुठाळ सिन्नर, श्रीपाद बाळकृष्ण कुलकर्णी नाशिक, मनोजकुमार रामकिसन राठी नाशिक, हबप राहुल साईनाथ साळुंके नाशिक, अमर मारुती ठोंबरे भोयेगाव चांदवड, हबप कांचनताई सतीश जगताप पोकार्डे सामणगाव, निलेश तुकाराम गाढवे देवळाली कॅम्प, गोकुळ धोंडीबा गांगुडे तिसगाव चांदवड, सोमनाथ ज्ञानेश्वर घोटेकर नाशिक, तर देवस्थानचे पुजारी असलेले भानुदास गणेश गोसावी त्र्यंबकेश्वर, जयंत सुरेश गोसावी त्र्यंबकेश्वर, योगेश चोपण गोसावी त्र्यंबकेश्वर यांच्यासह पदसिद्ध विश्वस्त म्हणून त्र्यंबकनगर परिषदेचे मुख्याधिकारी असणार आहे. या विश्वस्त मंडळाची मुदत आदेशाच्या दिनांकापासून पुढील 5 वर्ष राहणार आहे. पदाधिकारी निवड ही विश्वस्त मंडळ करणार आहेत. दरम्यान विश्वस्त मंडळ नियुक्तीपूर्वी प्रशासक म्हणून ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, मुख्याधिकारी संजय जाधव आदींनी देवस्थानचे घेतलेले सर्व निर्णय आणि सांभाळलेला कारभार उल्लेखनीय ठरला. विशेष म्हणजे प्रशासकीय कार्यकाळात मंदिरात कळस स्थापना होऊन मंदिर परिसराच्या विकासाचे काम प्रसाद योजनेतून सुरू आहे.